मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम रंभापूर येथील शेत शिवारातून वाहून जाणाऱ्या उमा नदीच्या पात्रात 15 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान काही जण मासोळ्या पकडत असताना जाळ्यात अजगर अडकून पडल्याने एकच हल्लाकल्लोळ झाल्याची घटना घडली. ग्राम रंभापूर लगत 1/2 किलोमीटर अंतरावर उमा नदी असून काही ग्रामस्थांनी मासोळ्या पकडण्यासाठी नदी पात्रात जाळे टाकले आणि कालांतराने जाळ्यात मासोळ्या आल्या का हे बघण्यासाठी गेले असता त्यांना 7 फूट लांबीचा अजगर अडकून पडला असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांच्या जीवाचा थरकाप उडाला. उपस्थितांपैकी निलेश अनभोरे याने मूर्तिजापूर येथील सुप्रसिद्ध सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांना भ्रमणध्वनी मार्फत ही माहिती दिली असता सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांच्या समवेत रोहित श्रीवास, प्रथमेश श्रीवास, अमित कनोजे, सुजल श्रीवास, विशाल कनोजे यांनी 15 किलोमीटर अंतरावर घटनास्थळी पोहोचून जवळच्या साहित्याने अजगराला दुपारी 4 वाजता रेस्क्यू केले. या दरम्यान अजगर जाळ्यात अडकल्याने त्याच्या शेपटीला दुखापत झाली म्हणून मूर्तिजापूरच्या पशु चिकित्सालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत अजगराच्या शेपटीवर उपचार करून 16 डिसेंबर रोजी वन विभागाचे वर्तुळ अधिकारी सुनील राऊत, वनपाल बागवान यांच्या उपस्थितीत जंगलात सोडून जीवदान देण्यात आले. अंबापूर से फोन आया क्या यहाँ पे बहुत बड़ा अजगर मच्छी के जाले में अटक गया. तो मैं रोहित श्रीवास, अमित कनोजे, हम 4-5 जन गए. इस पार्ट पे देखे तो मच्छी के जाल में अजगर, 7 फुट का अजगर है, वो जाल में फंस गया था. हमने निकाले, अब हमने उसको निकाले तो थोड़ा सा जख्म भी हो गई थी उसको. अब इसको बड़े जंगल में ले जाके हम फॉरेस्ट बागवान सर इनके ताबे में देके हम जंगल में इसको छोड़ देंगे. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.